राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा जगताप अर्थातच अन्ना भाऊ मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की जेवागचा जे काय आपण रिझल्ट पाहायला तुम्हाला दाखिला कारण माहिती आहे का लोकं म्हणते की अण्णासाहेब तुम्ही औषधं हे सांगतात पण त्याचे रिझल्ट नाही आम्हाला पाहायला भेटत नाही तुम्ही कोणत्या पिका वापर का ह्याच्या आपल्या जेवागळी पिका आलेला आहे ह्या जेवागळी पिकावरचा तुम्हाला रिझल्ट पाहायला दाखवला आहे कारण माहिती का पहिले जे मनाप्रमाणे जे बाप दाखवणार ते श्राद्ध घाल तसं आपलं तुम्हाला डायरेक्ट माझे जे काय अनुभव आणलेत का तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणखीन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आपलं चॅनल म्हणजे शेतकऱ्याचं चॅनल आहे तर चला व्हिडिओला चालू करू तर आता काय करायचं आपल्याला जसं जेव्हा आपण ज्या पद्धतीने पहिलं बनित होतं का तसंच बनवायचं आहे तर तिचं आपण जे जुन्या पद्धतीने सांगतो मग त्या दहा किलो शेण आलं दहा लिटर गोमूत्र आलं दोन किलो गुळा आला दोनशे लिटर पाणी आला माती माथ्या बेसनपीठ आलं काय काय आपण ताक सांगितले दूध सांगितलं दही सांगितलं हे वापर केला आहे तर आपल्या ज्या पद्धतीने बनवायचं का ते पद्धतीने घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपल्याला समजा त्या जीवामृताचे चौदा तेरा दिवस झालेत किती आपल्या ह्या जीवामृताचे तयार झाल्यावर तेरा दिवस झालेत आता तेरा दिवस म्हणजे वापरायच्या अगोदर दोन दिवसांनी किती म्हणजे आता पंधराव्या दिवशी आपण वापर करायला ह्या जीवांप्रताचा काही काही सात दिवसासाठी करतील बघा सात दिवसाचं तर सात दिवसाचा वापर करा त्याचं काहीच नाही फक्त सात दिवसाच्या आत जर वापर केला ह्याचा तर ह्याचा रिजल्ट चांगला भेटत नाही एक माझा अनुभव त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला ह्याचा वापर आपल्या तेराव्या दिवशी कोणी कोणी सातव्या दिवशी घेतात मग त्यांनी पाचव्या दिवशी ह्याचा वापर करायचा पाचव्या दिवशी हे टाकायचे ह्यात काय टाकायचं तर माणूस सांगतो जे आपण आपल्याकडे कोंबडी असते गावरान कोंबडी तर त्याची आपल्या विष्टा घ्यायची किती माहिती का कोंबड्याचं खत कोंबडी खत म्हणायचं पण घरचं घ्या हे बाजारचं आणून किंवा गोण्याबिण्या भेटतात ते घ्यायचं नाही बरं का तर ह्याच्यात काय केलं आहे तुम्हाला सांगितलं जे आपण जो अमृत तुम्हाला ज्या पद्धतीने करतात तुम्ही त्याच पद्धतीने घ्या आणि तयार व्हायच्या अगोदर दोन दिवसांनी किती तयार व्हायच्या आधी दोन दिवसांनी मग तुम्ही सात दिवसाचं जर केलं तर आपल्याला हे पाचव्या दिवशी वापर करायचा आहे म्हणजे पाचव्या दिवशी ह्याच्यात हे टाकायचं आहे पंधराव्या दिवशी जर वापर करत असला तर तेराव्या दिवशी ह्याचा वापर करायचा आहे आपण हे पहिल्या दोन दिवसाने आधी ह्या जीवामृतामध्ये आपल्याला एक ते दोन किलो किती एक ते दोन किलो आपल्याला कोंबड्याची कोंबडी खत घ्यायचं आहे कोंबडी खत म्हणजे घरचं जर घेतलं तर एकदम चांगलं आहे बाहेरून जर आणलं तर आपण स्वतः गोळा करून जर आणलं तर एकदम चांगलं आहे कारण माहिती आहे का हे भेस हे ती लमटी होती ओरिजिनल कोणी देत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे घरच्याच कोंबडीचं जर असलं तर एकदम चांगलं आहे त्याच्यामुळे आता हे काय केलं आपण घरच्याच कोंबडीचं आहे या भाई, या भाई। गेचे। गेचे आ, हे सगळं हे करून घेतलेले या बाई ह्याच्यात पंख पक हे पडलेले या या बाई ह्याच्यात काय करायचं एक ते दोन किलो आपल्याला ह्याच्यात ही कोंबडी खत घ्यायचं कोरडं घ्यायचं बघा गरम नाही घ्यायचं कोरडं कशामुळे घ्यायचं हे कोरडं जर घेतलं तर आपल्यात ते चांगलं मिक्स होतं ओलं जर घेतलं का त्यात गरमी जास्त असते थंडच घ्यायचं आहे आणि हे हे दोन दिवस ह्याच्यात सडून द्यायचे किती दोन दिवस फक्त दोन दिवस आणि दोन दिवस झाले आपल्याला वाप ह्याचा वापर सगळ्या पिकासाठी वापर करणं हे कोंबडी खत टाकले आपल्याला सकाळ संध्याकाळ हलवायचं दोन दिवस फक्त किती दोनच दिवस आता तेराव्या दिवशी टाकलं आता मी पंधराव्या दिवशी वापर करतो जीवापग त्याचा म्हणून मी तेराव्या दिवशी सांगतोय आता कोणी सातव्या दिवशी करत आहे तर त्यांनी पाचव्या दिवशी टाकायचं आहे पाचवा सहावा सातवा असा तीन दिवस राहते सातव्या दिवशी म्हणजे तीन दोनच दिवस राहते आणि सातव्या दिवशी तुम्हाला वापरता येते शक्यतो सगळे सातव्या दिवशीच करते पण मी पंधराव्या दिवशी करतो जसं राजूबाईंनी सांगितलेले तसं मी पंधराव्या दिवशी ह्याचा वापर करतो आहे पंधराव्या दिवशी वापर करताना फक्त एक काळजी घ्यायची ह्याचा वापर हे दोन आपण एक एका एकरसाठी वापर करतो तर हे आपल्याला एक एकरसाठीच वापर करायचा फक्त काळजी कोणती घ्यायची फवारणीसाठी आता हे फवारणीसाठी किती घ्यायचं जे स सोळा लिटरचा जे पंप असते का आपला त्या फवारणीसाठी आपल्याला हे एक लिटरपर्यंत आपल्या ह्याचा वापर करता येतो किती एक लिटरपर्यंत आपल्या पिकानुसार बघा आता ह्याच्या दोन फवारण्या घेतल्या होत्या ह्याच्याच किती दोन फवारण्या तर पहिले फवारणी मी अर्धा लिटरची घेतली होती नीट ध्यान करून ऐका बरं का पहिल्या फवारणीला आपल्याला अर्धा लिटर घ्यायचं ह्याच्यातलं सगळं हे करून स्थिर म्हणजे हलवायचं आहे हलवून घेऊन मग ते त्याचा वापर आपल्या फवारणीसाठी घ्यायचं किती पहिली फवारणी अर्धा लिटर घ्यायची पुन्हा दहा दिवसाने आपल्याला ह्याचीच फवारणी एक लिटर मी घ्या पुन्हा दुसरी फवारणी आपल्याला तिसरी फवारणी आपल्याला दोन लिटर घ्या अशी एक टप्प्याटप्प्याने तीन ते चार फवारणी घ्या आता हे दुस दोन फवारणी आता तिसरी फवारणी मला घ्यायची आता दोन फवारणी तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटला असेल पहिल्या फवारणीला अशी पिवळी पडली होती ही काढ्याच्या वागेसारखी पण आता हे दुसऱ्याच फवारणीला एवढा फरक पडला आहे आणि खुरपण हे ते सगळं झालेलं हिचं आणि कोणतं खत नाही तुम्हाला माहिती कोणतं खत नाही रासायनिक नाही काही नाही आता ह्याच्यात पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो अर्धा लिटर एक लिटर अशी फवारणी घेतली आणि हे तुम्हाला सांगतो ह्याच्यात ते पोंगेत ती आळी लागते ना ते आपली लष्कर आळी ते मकाला ह्याला लागते कारण ही आता बरेचसे आपले शेतकरी मानव म्हणली होती मका काय का काय तसं त्या आळीला सुद्धा वाटलं असेल की मका काय मग त्या मका म्हणून ती जेव्हा आली आपल्या आणि तिचे ते पोंगाऱ्यात दोन चार जागा आव्या दिसल्या मला पण एवढ्या काय झालं तर ह्याची फवार मी दुसऱ्या दिवशी घेतली होती मला असं वाटलं होतं ह्याच्या निमार्क घ्यावा लागेल दशप्रकणी फवारा लागून पण काहीच गरज पडली नाही बरं का मित्रांनो एवढं एवढा सांग आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला पाहायला भेटतंय की ह्याच्यात कोणतंही हे नाही काही नाही त्याच्यामुळे आपल्या ह्याचा वापर पुन्हा कोणती हे सुद्धा नाही ह्याच्या आळी पडली नाही आणि काहीच नाही ह्याच्यात आळी जी होती का आळीसुद्धा गायब झाली एवढं आपल्याला ह्याच्यात चांगला रिझल्ट मला पाहायला भेटला आता ह्याच्यात तुम्हाला लक्ष देत असेल की ही जी काय जेवारी ह्या जेवागलीचे जे काय पान आहे का हे पान दुसऱ्या जेवागलीपेक्षा कितीतरी मोठं आहे आणि ह्याच्यात का ठोंब आहे का हे ठोंबसुद्धा खाल्ला बुडातला मोठा आहे हे कशामुळं माहिती आहे का आता कशामुळं काय मला जे काय अनुभव आला आहे हे अनुभव तुम्हाला ह्या जीवामा चांगला आला आहे आता बरेचसे शेतकरी बांधव बांधव म्हणतील की दुसरं काय वापरलं असेल पण खरंच मित्रांनो आपण जे काय का, करतो का हे सगळं अनुभवाने करतो त्याच्यामुळं आपल्याला ह्याचाच वापर करा मी ह्याचाच वापर करतोय आणखीन आता ह्याच्या पुढचा एक आता ही तिसरी फवारणी ह्याची घ्यायची चौथी फवारणी दुसऱ्या एक जीवाप्रतामध्ये आता हे जे काय जीवामा तयार झाले का त्याचा दुसरं वापर करतोय दुसरा एक त्याचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा देतो कारण मग जे जे अनुभव आहे का ते सगळं शेतकरी बांधवांना सांगत चालायचं आपलं कोणतं काय दुकान आहे का काय का का मित्रांनो जरी तू आम्हाला कोंबडी खतं आणायचं असलं एखाद्याला दहा पाच रुपये द्यायचे आणायचे एक दोन किलो एक ते दोन किलोच वापरायचं आपल्याला जास्त वापरायची गरज नाही आणि एकदा जर वापर केला का ह्याचा मित्रांनो म्हणजे आपल्याला पंधरा दिवसात तयार होतं हे पंधरा दिवसात ह्याच्यात दोन फवारणी होत्या दहा दिवसाच्या फारकाने तुझ्या पंधरा दिवसांनी जर टाकायचं असलं तर लगेच दहा दहाव्या दिवशी आपल्या ह्याची फवारणी घेतायची हे दोन फवारणी होत्यात आणि लगेच आपल्याला पाठ पाण्यातून आपले हे सोडून देता येते म्हणजे आता एवढा चांगला एक्झेट खालून बी देता येते जमिनीमधून ड्रिचिंग बी करता येते फवारणी करता येतील सगळं करता येत त्याच्यामुळे आपल्या ह्याचा वापर एकदम जबरदस्त पाहायला भेटला मोसंबीसुद्धा काल कागळखी चांगली असे फुटू हे चांगले फुटली आहेत म्हणजे फो हे व्यवस्थित आलं आहे आंब्याचं बघा तुम्ही आंब्यालासुद्धा चांगली लवती फुटलेली त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे ह्याचा वापर करा एकदम चांगला रिझल्ट आहे जास्त काय दुसरं बाजारातून विकत आणायची गरज नाही काय नाही काय नाही तुमच्या लक्षात आलं जे ज्या पद्धतीने आपण जुनं जीवामृत बनलं वेळ जास्त जाऊ नये म्हणून जुनं जीवामृत आहे का त्याच्यामध्येच आपल्याला हे वापरायचं आहे आता बरेचसे शेतकरी माधव म्हणते की बाबा मग ह्याच्यात शेणखत नाही वापरलं जमून का मी तर शेणखताचं जर मी सांगितलं गायचं शेण वापरू नका तर दुसरी म्हणते लयचा आण झाला काय त्याच्यामुळं ते जास्त सांगत नाही मी त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे शेनबी वापरा गोमूत्र वाटला गूळ गो वापरा तुम्हाला ताक वापरायचं ताक वापरा दही वापरा जे काय वापरायचं ते वापरा पीठ वापरा पण त्याच्यात आपल्याला एक ते दोन किलो आपल्याला कोंबडी खत त्याच्यात वापरावं लागेल ते वापरल्यावर रिझल्ट मला चांगले भेटलेत कारण ह्याच्यामध्ये झिंक असते बोरणं असते आयर्न असते सगळे जेवढे आपले घटक आहेत का बरेचसे त्याच्यात प्रमाण असते त्याच्यामुळं आपले जे काय पिकाचे अन्नद्रव्य आहेत का अन्नद्रव्यासहित आपले हे जीवामृत तयार होते त्याच्यामुळे आपल्या ह्याचा वापर करायचा आणि आपल्याला विषमुक्त शेती ठेवायची कोणतं रसायन वापरायची गरज नाही काही नाही काही नाही तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे जे काय त्याच्यावरील का मित्रांनो ही कशी वाटली ती बी तुम्ही कमेंट सांगा बघा तर भेटू नवीन माहितीचं पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंद धन्यवाद